यूट्यूबवर पहिल्यांदाच चपाती बनवण्याची आगळीवेगळी पद्धत कधीच नाही पाहिली अशी. जर तुम्ही चपाती करत असाल तर अशाच पद्धतीने चपाती करत जा. नमस्कार, मी रेखा यज्ञेश्वर बागराव, रेखाज रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज तुमच्यासाठी घेऊन आले चपातीची रेसिपी. आता तुम्ही म्हणाल की रोजच आम्ही चपात्या बनवतो, त्यात काय विशेष? पण विशेष आहे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आपण चपाती बनवतो, पीठ भरपूर झालं की चपातीचं पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवतो, पण असं नका करू. जेवढ्या चपात्या पाहिजेत तेवढ्याच चपात्या करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये टाकलं आहे अर्धा चमचा मीठ. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पीठ. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे 2 कप. ज्या कपाने आपण पाणी मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने पीठ मोजून घ्यायचं आहे. बिलकुल आपलं प्रमाण कमी जास्त होत नाही. तुम्हाला पीठ सैसर हवं असेल तर सैसर करा. प्रत्येकाचं पीठ मळण्याची पद्धत वेगळीवेगळी असते, पण जर प्रमाण हेच ठेवलं तर पिठाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण सेम होतं. अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे. हाताला तेल लावायचं आहे. 15 ते 20 मिनटं पीठ झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत. तुमच्या चपात्या जर मोठ्या असतील तर तुमच्या 4 चपात्या होतील आणि छोटे फुलके करायचे असतील तर 5 फुलके होतील. अशा पद्धतीने बघा, मोजूनच चपात्या होतात, बिलकुल कमी जास्त होत नाही. 2 माणसाचं प्रमाणात हे आहे. अशा पद्धतीने एकदा चपातीचं पीठ जरूर करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.